महानगरपालिका प्रशासकीय विभागाच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी शहरामध्ये धडक कारवाई करत सिद्धार्थ उद्यान आणि जुबली पार्क परिसरातील रस्त्यावरील अडथळा करणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणे हटवली आहे। शहरामध्ये विविध भागांमध्ये रस्त्यावर मोठ्या संख्येने अतिक्रमण वाढले आहेत। यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त यांनी आदेशित केल्याप्रमाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी स्वतः अतिक्रमण स्थळी जाऊन कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे। बुधवारी महानगरपालिका प्रशासकीय विभागाच्या अतिक्रमण हटाव पथकाने मध्यवर्ती बस स्थानक आणि सिद्धार्थ उद्यानासमोरील असलेले अनधिकृत लोखंडी टपरे आणि इतर अतिक्रमण तसेच जुबली पार्क जलकुंभा शेजारील महानगरपालिकेच्या जागेवर असलेले विना परवानगी अतिक्रमण काढले आहेत। ही कारवाई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या समक्ष करण्यात आली असून यावेळी महानगरपालिका प्रशासकीय पदनिर्देशित अधिकारी वसंत भोई, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, रवींद्र देसाई आणि महानगरपालिके अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती।